नमस्कार, महावाईज न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. बारामती मधून बहिणीला निवडून देण्याची ही एक परंपरा आहे, तर अजित पवार यांच्यावर दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीचा दबाव असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अमित शहा यांना डिवचलंय. तर आगामी निवडणुकीत महायुतीला 170 नव्हे तर 300 जागा मिळणार असा खोचक टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावलाय. तर लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडे पैसे नसून आज आम्ही 1-2 महिन्यातच महायुतीला आणखी काही लाडके आठवतील असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. तर परत त्यांनी दिल्लीच्या तोंडाला फेस आणणारे उद्धव ठाकरे यांची पुन्हा राऊतांनी स्तुती केली आहे. तर ते अकोल्याच्या दौऱ्यावर असताना संजय राऊत बोलत होते. आता त्याच्या ते मी काय बोलू, त्यावेळेला अजित पवार फार जोरात होते आणि आमची अशी भावना होती सगळ्यांची की अजित पवार फार मोठे चूक करतात. पण अजित पवारांवरती दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीचा दबाव होता. बारामतीमध्ये एक तर तुम्ही उभे राहा किंवा तुमच्या पत्नीला उभा करा, हा दबाव होता. पण बारामतीच्या लोकांनी बहिणीला निवडून दिलं. शेवटी परंपरा आहे, लाडकी बहीणसाठी पैसे नाही. दोन महिने निवडणुका आहेत तोपर्यंत पैसे देतील. महाराष्ट्र सरकारवर 8 लाख कोटीचा कर्ज आहे, 8 लाख कोटी. पण निवडणुकीसाठी, विशेषतः लोकसभा निवडणूक हरल्यावर महाराष्ट्रात त्यांना लाडकी बहीण, लाडका भाऊ, बरं का, अशा सगळ्या लाडक्यांची आठवण झाली. अजून काही लाडके पुढला 2 महिन्यामध्ये महिन्याभरामध्ये त्यांना आठवतो. राज्यात शिंदे गटाने असं मी असं म्हणालो सकाळी की दिल्लीच्या तोंडाला ज्याने फेस आणला असा एकमेव फेस महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हाच आहे.